आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत काढ्याचा ते आम्ही सारे खबई आम्ही सारे जीवेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे आणि खिलवावे आम्ही सारे खवै आम्ही सारे खवै सारे खवै आम्ही सारे खवै नमस्कार बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवेच्या या भागात सगळ्यांचं मी अति मनापासून स्वागत करतो. मंडळी माझं एक विधान आहे बरं का, म्हणजे कदाचित ते धाडसाचं असू शकतं पण आपलं माझं एक मत आहे की एखादी गोष्ट मान्य केली तर ती व्यक्ती स्त्री आहे असं होऊ शकत नाही. हे बघा म्हणजे माझं आपलं एक मत आहे ना, आणि हे मत का बनलं तुम्हाला सांगतो. काय झालं, माझ्या एक 5-7 मैत्रिणी आहेत आणि मी त्यांना विचारतो कसं आहे बाबा, नवरा कसा आहे, हजबंड कसं आहे असं विचारतो. त्यावेळी ते बाकी सगळ्या गोष्टी सांगतात पण एक गोष्ट ठामपणे सांगतात, आमच्या आईना काही येत नाही, साधं चहा पण येत नाही. आणि त्यावेळी चेहऱ्यावर त्यांचं असं असतं ना, खाऊ का गिळू अशी नजर असते. मग मी त्यांना सांगतो असं नसतं, म्हणजे तुमच्या नवऱ्याला येत नाही म्हणून बाकी सगळ्या पुरुषांना काहीच येत नाही असं होत नाही ना. आणि हे सगळं बघितल्यानंतर माझा डोका गेला, माझा डोका गेला की डोका जाता, डोका गेल्या माझं डोका जातं. मग मी ठरवलं की आजच्या भागात अशा एका पुरुषाला आणायचं, अशा एका नवऱ्याला आणायचं की ज्याचा हात आहे स्वयंपाकावर. आणि हा जो माझा मित्र आहे ना, खूप जुना आहे बरं का, खूप जुना, म्हणजे अगदी कॉलेज डेजचा आहे, नाक्यावरचा आम्ही मित्र होतो. आणि एका झी मराठीच्या एका सिरियलमध्ये तो कामसुद्धा करतो. पण सगळं आपण त्याच्याकडूनच ऐकून घेऊया. प्रथम त्याचं आपण स्वागत करूया. हॅलो उदय. हॅलो प्रशांत, कसा आहेस? फर्स्ट क्लास. हा, खूप दिवसांनी गाठ पडली या निमित्त. होय. आता आपण बाकीच्या गोष्टी नंतर बोलू, आधी तुझी जी सिरियल चालू आहे त्याबद्दल आपण बोलूया. अजूनही चांदरात आहे. केदार शिंदे यांचं खूपच छान प्रोडक्शन आहे हे, आपल्या झीसाठीच आहे. प्रेक्षक तर बघतातच आहेत पण मी जास्ती काही न सांगते एवढंच सांगेन की बघत राहा, कारण खूप छान छान घटना, खूप छान छान प्रसंग, खूप छान छान सिच्युएशन्स आता पुढे आणखीन येत जाणार आहेत. हो हो. तर सस्पेन्स राहू दे. हा, म्हणजे मला असं कानावर आली तीच गोष्ट आहे की जरी त्यात थोडीशी कॉमेडी असली तरी मॅक्झिमम पोर्शन जो आहे तो सस्पेन्स आहे. आणि मला असं वाटतं की सस्पेन्स सिरियल बऱ्याच वर्षानंतर झीवर येते आहे ना, त्यामुळे त्याला एक वेगळा रंग आहे आणि वेगळा किंमत आहे त्या सिरियलची. आता आपण जरा रोल बद्दल बोलूया, तुझा रोल काय त्यात? माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे रावसाहेब. आणि तू मगाशीच म्हणालास ना की कुठलीही स्त्री कुठलीही गोष्ट मान्य करतच नाही, खास करून पुरुषांच्या बाबतीत. तर ह्याच्यात सुद्धा मी माझ्या बायकोसमोर अनेक गोष्टी मान्य करतो, ती सांगेल तसं वागतो. आमची आऊसाहेब जी आहे, प्रिया वेडे जो रोल करते, तिच्यासमोर एक वेगळा खूप सॉफ्ट माणूस आहे, पण वेळ पडली तर बायकोसमोर हा राक्षस बनून उभा राहतो. अशी याची ड्युअल पर्सनॅलिटी असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे दोन अतिशय, हा, एकच माणूस दोन वेगळे रोल करतोय. हा, असं असं म्हणायला हरकत नाही. ओके. बऱ्याच वर्षांनी तुला सुद्धा एक वेगळा इंटरेस्टिंग आणि चॅलेंजिंग रोल मिळाला. खरंच खरंच. अँड यू आर एन्जॉईंग. आता आपण, आता हे तर रोलचं झालं, तुझं इंटरेस्टिंग पार्ट झाला. आता आपण जरा नाक्यावर रुईया. तू रुईया कॉलेजवाला? येस, मी पोदारचा. मला वाटतं तू रुईयाचा. नाही नाही, मी सिद्धार्थ. तू सिद्धार्थ? आणि अजूनही मला माहित नव्हतं, म्हणजे मी तिथे जवळपास सुद्धा नाही, मी सिद्धार्थवरून तिथे यायचो. हो, बरं. मला रसिक प्रेक्षकांना सांगायला अतिशय आनंद वाटतो आणि अभिमान वाटतो की ह्याची जी बायको आहे आरती अंकलीकर टिकेकर, आम्ही अनेक मैफिली त्या टेबलावर गाणी वाजवत वाजवत आपण अनेक मैफिली पोदार कॉलेजच्या. मी तबला वाजवायचो, तू गायचा, आरती गायची आणि मजा यायची. अरे मजा यायची. आणि आपला एक मित्र रवी कृष्णन असायचा, ज्याच्यामुळे आपल्याला रफी साहेबांची गाणी किंवा गजला. रवी आहे कुठे सध्या? आहे, व्यवस्थित आहे, त्याची दोन्ही मुलं गातात. अरे वा. इनफॅक्ट आय होप तो हा कार्यक्रम बघतोय त्याला आनंद होईल. येस रवी, तोही तुझ्या तो सतत तुझ्याबद्दल विचारत असतो कधीही भेटला. आता जरा घराकडे येऊया, तुझ्या घराकडे येऊया. आता घरी कोण कोण आहे तुझ्या? मुंबईला सुमती टिकेकर, बाळासाहेब टिकेकर आई वडील माझे. पुण्याला द बिग बॉस आरती अंकलीकर टिकेकर, होम मिनिस्टर. आणि ज्युनियर, ती पण आरतीच्याच लाईनीवर गेल्यामुळे ती पण स्वानंदी टिकेकर असे पुण्याला असतात. आणि मी इथे शूटिंगला इथे असतो मुंबईत. आणि सुट्टी असली, सुट्टी असली की पुण्याला बोलून जातो. ओके. मग आता तिथे गाणं बिणं तुझं कधी असं वाटलं का आपण गाणं शिकावं वगैरे? गाण्याचं मला असं, मी
आता आई वडिलांकडून खूप ऐकलंय लहानपणापासून गाणं, त्यामुळे कान तयार आहेत आणि तबला शिकलेलो आहे. ओके, आता म्हणजे हातांची जादू ही लहानपणापासून तबल्यापासून तुझ्याकडे आहे. त्या जादूमुळेच तर ती आरती फसली ना. हा, तबला वाजवता ती फसली. ओके, आता हीच जादू आपल्याला स्वयंपाकघरात चालवायची आपली. येस येस, आपण जाऊया का किचनकडे? चला चलो चला. आमच्या खव्याने तू काय काय दाखवणार कसाच? हे बघा, ऍक्च्युली ना काय, मूळचा मी खूप आळशी आहे, त्यामुळे सोप्यातले सोपे पदार्थ बनवायचे आणि शक्यतो घरी एकटा असल्यावर जास्ती कुठे बाहेर जाऊन काही शॉपिंग न करता जे काय बनवता येईल ते बनवायचं. हाताशी जे असेल ते घेऊन थोडं पटापटा करून टाकायचं 2 मिनिटात आणि पण टेस्टी पाहिजे, कारण चव तर पाहिजेच. पहिला आयटम असेल चीज पुलाव आणि कॉर्न रायता. असे 2 पदार्थ आहेत. 2 आपण पहिल्यांदा काय बनवतोय? चीज पुलाव. ओके, साहित्य सांगतोस मला काय काय? भिजवलेले तांदूळ, चीज, फरसबी, गाजर, फ्लावर, घी, क्रीम, पालक, धनाजीरा पावडर, खडा मसाला, गरम मसाला, हळद आणि मीठ. चला, साहित्य तर बघितलं, आता जाऊया कृतीकडे. पण कृतीकडे जाण्यापूर्वी मला असं वाटतं की परत एकदा बॅक टू कॉलेज घेऊन जाऊया आपण क्षणभरासाठी. आणि तुला असं कुठे वाटलं की झाला आरती पटली आपल्याला? नाही नाही, मला वाटलं नव्हतं तीच तर मजा होती ना. तो फार मोठा किस्सा आहे की मला खात्री नव्हती की ती मला हो म्हणेल, कारण आपण नाटके त्यावेळेचे कम्प्लीट असंच होतं. हां हां, एकदम एकदम. आणि त्या म्हणजे तेव्हापासूनच स्टार आरती जी अंकलीकरजी. तर मला कळे ना करायचं काय. बरं, आम्ही एकत्र भेटत होतो कॅन्टीनमध्ये, आमचा ग्रुप सगळा आम्हाला चिडवत होता. एके दिवशी काय माहीत नाही, ग्रुप एकदम चिडवण्याच्या पीक फॉर्ममध्ये आल्यावर मी तिला जाऊन सांगितलं बसवलं, म्हटलं हे बघ हे जे चिडवत आहेत ना, माझ्या मनात तसलं काय नाही, आपण मित्रच आहोत एवढं लक्षात ठेव, कळलं ना? त्यामुळे तू गैरसमज करून घेऊ नकोस आणि आपली मैत्री तशीच राहू दे. ते काय बोलायचं त्यांना बोलू दे, असं म्हटलं. आणि आतून घाबरलो मी, गेलो रिहर्सलला. आमच्या नाटकाची रिहर्सल चालली होती आणि मला हवा तो रिझल्ट 5 मिनिटाला मिळाला. आरती गेली आमच्या दिग्दर्शकाकडे, सभेसची देव बर्मन, त्याच्याकडे गेली, रडत रडतच गेली. म्हणाली तुम्हाला क्या हुआ? तुम्हाला अरे यार उदयने ऐसा बोल दिया की अपना कोई रिश्ता नहीं है, सिर्फ दोस्ती है, ये सब चिडात है, अब हो गया ना खतम सब. तो माझ्याकडे आला, मला ओरडला, म्हणा तू काय बोललास हिला? म्हटलं ती काय म्हणाली हे सांग. म्हणजे अरे वो रो रही है, म्हणाली हो गया ना सब खतम. म्हटलं हां ऐसा वाला. परत तिला घेऊन गेलो, प्रपोज करून टाकलं. इतका फटाफट आणि डोकं लावायला पाहिजे होतं. आपण पण पडायचं नाही, आता पण म्हणत आपण पडायचं नाही कॉलेजमध्ये, तसं होतं ते. ओके, क्या बात आहे. चला, हे सगळं व्यवस्थित आता तापलेलं आहे, आता पहिल्यांदा काय करायचं आहे? आता आपण घी टाकूया, साधारण 2-3 चमचे. खडा मसाला. आता काय भाज्या? आता भाज्या टाकूया. ओके, हे झालेलं आहे. आता जरा आपल्याला ते परतून घ्यायचंय. हा, आई कशी आहे? आई बरी, एकदम मस्त आहे. आईने नमस्कार इथूनच, बाबांना सुद्धा नमस्कार इथूनच. बरेच दिवस दर्शन नाही झाले. होय होय होय, तर वरच्यावरती नाटकाला वगैरे येतात? हो नाही येतात, आता परत सुरू होईल, कारण आमच्या घराचं काम चालू आहे जरा रिनोव्हेशन. बरं, ड्युटीवर दुसरं कोण? तर सुमती वय बाळासाहेब लावून ठेवलेले आहे तिकडे, सकाळपासून चिडचिड चालू असते. कामाला कधी येत नाहीत लोक, येतात काय काय चालू असतं. व्यवस्थित परतून झालेलं आहे. आता उदय, आता काय करायचं? आता मसाले घालूया सगळे, थोडे थोडे घालायचे, थोडे थोडे, अगदी थोडे थोडे. मी घालू जाऊ काय? तू पाहुणा आहेस ना मला, आणि असिस्टंट लागतोच नाही तरी. तुझे काय चुका झाल्या की तुझ्यावर ढकलायला मोकळा रे. धनाजीरा पावडर, गरम मसाला, हळद अगदी थोडी, हां जस्ट, आणि मीठ. आता आता तांदूळ, तांदूळ बरं. स्वानंदीचं काय काय चाललंय? स्वानंदी मॅडम आता 3 महिन्यापूर्वी लॉयर झालेले आहेत. बर, त्यामुळे शी इज बिकम अ बिग लायर नाव. आणि पुण्यातले एक मोठे लॉयर आहेत अभय आपटे, त्यांच्याकडे ती ज्युनियर म्हणून काम करते. आणि हाईट म्हणजे फॅमिली डिस्प्युट्सकडे तिचं जास्ती लक्ष आहे, त्यामुळे मी कधी पुण्याला गेलो आणि काही आरतीची कंप्लेंट सांगायला लागलो किंवा आरती माझी कंप्लेंट सांगायला लागली की ए गप्प बसा, दिवसभर मी तेच ऐकते, असं एक डायलॉग असतो की आम्ही गप्प. पण तिने तिची ॲक्टिंगचं पण चालू आहे, तिने पुरुषोत्तमला वगैरे भरपूर प्राइजेस मिळवली. आणि आता परवाच ती एक शॉर्ट फिल्म पण करून आली आपली, सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे यांच्याबरोबर एक 20 मिनिटाची फिल्म पण करून आली. त्यामुळे नाटकात नाही आलेली? नाही, नाटकात नाही. पण ती तिला करायचं आहे. नाही, तिला करायचं आहे, तिला खूप छान लॉयर आहे म्हटलं तिकडे. मी आजोबांवर गेले का? नाही, मी पण लॉयरच आहे. तू पण लॉयरच आहे, पण पुढे काहीच घडलं नाही आयुष्यात आपल्या. आपण लायर नाही ना, खरं बोलतो आपण, म्हणून मी नाही केला, प्रॅक्टिस नाही. स्वानंदी ऐकतेस ना,
कुणाला की ही जरा कॉपच्या त्याला आणि उकळी आली की आपण क्रीम घालूया. ओके, मी उकळी येईपर्यंत थांबायचं. थांबायला ओके. आता ही उकळी आली किती घालायचं क्रीम? एक चमचा घालू. हो बस. आता झक्कन. आता झक्कन. आता या चीजचं काय करायचं आहे? चीज आहे गार्निशिंग शेवटी. हे सगळं झाल्यानंतर सब बनेल थोडं हलका हलका. क्या बात है. आता हे किती वेळ लागेल साधारण आपल्याला? 7 ते 8 मिनिटं. हो 7 ते 8 मिनिटं शिजणार. मग आपण सर्व करताना हे चीज वरती असं पसरवायचं, भुरभुरवायचं, सर्व करायचं. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. चीज पुलाव बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेला तांदूळ, चीज, फरसबी, गाजर, फ्लॉवर, साजूक तूप, क्रीम, पालक, धणेपूड, जिरेपूड, गरम मसाला, मीठ, खडा गरम मसाला आणि तिखट. कृती: प्रथम पॅन मध्ये साजूक तूप गरम करून त्यामध्ये खडा गरम मसाला, फ्लॉवर, गाजर, फरसबी, पालक, धणे जिरेपूड, गरम मसाला आणि मीठ घालावं. हे मिश्रण परतून झाल्यावर त्यामध्ये भिजवलेला तांदूळ, क्रीम आणि पाणी घालून पुलाव वाफवून घ्यावा आणि सर्व्ह करताना त्यावर किसलेलं चीज घालावं. मला खात्री आहे तुम्ही सगळं व्यवस्थित लिहून घेतलेलं आहे. उदय शेठ, आता आपल्याला दुसऱ्या रेसिपी कडे जायचंय. आणि तुझा चेहऱ्याचा जो कॉन्फिडन्स वाढलाय, मग असं आपला जो पुलाव काय काय केलं होतं, मग असं चीज पुलाव, चीज पुलाव, त्यामुळे अप्रतिम एक्सपिरियन्स वाढलेला आहे त्याचा. बरं, आता हे काय बनवणार आपण? मी हे बनवायच्या आधी ह्या एका आठवड्यावरच मी बनवणार आहे. काय? आपण मगाशी कॉलेजचा विषय काढला, नाका काढला, कट्टा काढला, टेबलवर वाजवत गाणं चा विषय निघाला. पण व्हॉट बेटर ओकेजन कॅन बी देन यू ॲट दिस मोमेंट सिंगिंग त्यावेळेचं एखादं गाणं, रफी साहेबांचं. रफी साहेबांचं गाणं आता प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतोसच, पण तेव्हा आपण जे काही 15-20 जण त्या टेबलावरती बसायचो आणि फक्त लोक तुझे आणि तो आपला रवी कृष्ण यांचीच गाणी ऐकायचो. तर आज मग होऊन जाऊ दे आमच्यासाठी सगळ्यांसाठी. मग हे राहील ना बाजूला. ते करतो ना मी, ते करतो. गाणं पाहिजे आपल्याला. अभी न जाओ छोड़ के दिल अभी भरा नहीं. आणि त्यावेळी आपण असं म्हणायचो, ते रफी साहेबांची जी गाणी आहेत ना अशी, ती अशी हसून म्हटली की आपण त्यांच्यासाठी दिसतो. अभी न जाओ छोड के दिल अभी भरा नहीं. अभी न जाओ छोड़ के दिल अभी भरा नहीं. तारा रे 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 अभी अभी तो आई हो, अभी अभी तो टंग 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 टंग, अभी अभी तो आई हो, बाहर बन के छाई हो, हवा जरा महक तो दे, ये शाम दल तो ले जरा, तारा रा 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 ये शाम ढल तो ले जरा, दिल मचल तो ले जरा, तोलो नशे की घूट पी तोलो नशे की घूट. क्या बात है, ऐसी क्या बात है. वाह वाह वाह. ओके, असे आमचे दिवस होते कॉलेजच्या कॅन्टीन मधले टेबलावरचे. नाही काय मजा आहे. चला नाव लेट्स गो टू दिस. येस, कॉर्न रायता. मला साहित्य सांगतोस काय काय? साहित्य: कॉर्न, दही, कांदा, टोमॅटो, साखर, कोथिंबीर, कोथिंबीर फॉर गार्निशिंग, काकडी, मीठ, जिरं, चाट मसाला. ओके, आता उदय काय करायचं मला सांग. आता जसं मला आईने सांगितलं त्याप्रमाणे आपण जाऊया. अच्छा, ही आईची रेसिपी. बाबा सुमती टिकेकर द बिगेस्ट बॉस. ओके, त्यांची रेसिपी आहे टॉप लेवल. सुमती बाई हो ना. ओके, चला दही घेऊया. आईने एकंदरीत तुझी झेप बघता सोपी रेसिपी तुला शिकवली. भानगडी नको, माझा मुलगा काय तिला बरोबर माहिती आहे. तू सोप्यात सोपं काय ते कर, जास्त घोळ नको घालू लाईफ मध्ये. चला आता आपण कॉर्न टाकूया त्याच्यात. येस येस येस. काकडी, टोमॅटो, कांदा एक चमचा, साखर, चाट मसाला थोडी चिमुटभर घालू जरा.
नाही का? हां चाट मसाला घाल जरा मजा येईल. हां जरा कौतुकाचं आहे ते. होय होय खरंच. मीठ आणि हे गार्निशिंगसाठी. हे गार्निशिंग का थोडीशी आत घालायची? नको 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 गार्निशिंग लागणार सर्व करताना. ओके मजा येईल जरा. चलो घुसळा. हां घुसळा. आईने तुला बरोबर ओळखलंय पण उदय मानला. झालं काम आपलं. सोप आता ह्याच्यात आपण सर्व करूया जरा. हां ते तुम्ही ते आमचं काम नाही. लेट द असिस्टंट असिस्टंट हे असं बोललं कीच पण कॉलेजचे दिवस आठवतात नाही. आहे सर. ओके सजवायला जमतंय ना मला? जमते की क्या बात है. आहा लिहून घ्या साहित्य आणि कृती. वेज कॉर्न रायता बनवण्यासाठी लागणारे साहित्य दही मक्याचे दाणे कांदा टोमॅटो साखर कोथिंबीर मीठ जिरे पूड आणि चाट मसाला. कृती मक्याचे दाणे वाफवून घ्यावेत. एका बाउल मध्ये दही फेटून घ्यावं. त्यामध्ये वाफवलेले मक्याचे दाणे काकडी टोमॅटो कांदा चाट मसाला जिरे पूड मीठ साखर आणि कोथिंबीर घालून वेज कॉर्न रायता सर्व्ह करावं. उदयचे दोन्ही पदार्थ तयार झालेले आहेत आणि आता मी न घाबरता ते खाऊन बघणार आहे. कारण त्याचा चेहऱ्याचा कॉन्फिडन्स मला सांगतोय की हे उत्तम झालेले आहेत. खाऊन बघ तू पण. मंडळी मी तुम्हाला खरंच सांगतोय हे दोन्ही पदार्थ बनवून बघा. क्या बात आहे मस्त झाले. सिम्पल अँड नाईस. सिम्पल अँड नाईस आणि फास्ट. हा फास्ट फक्त शिजायला वेळ लागला तेवढाच. आणि थोडंसं आपण रागवून त्याच्याकडे बघितलं की अजून लवकर शिजू शकतो. तर आता आपण परत तुझ्या सिरियलकडे एकदा येऊ. आपले रसिक प्रेक्षक वाट बघतायत. ह्या सिरियलचं वेगळेपण किंवा जो प्लस पॉईंट आपण म्हणतो तो काय असेल किंवा आहे? पहिला प्लस पॉईंट इज द जॉनर. दुसरी गोष्ट ज्या ग्रँजरनी ते प्रेझेंट केलं गेलं आहे. बरं म्हणजे आम्ही जिकडे त्याचा महाल बांधलेला आहे तो खरंच महाल असा वाटतो. हवेली मोठीच्या मोठी वाटते. ते बघितल्यावरच तुम्हाला लक्षात येतं की याचा केवढा कॅनव्हास आहे. याचा ओव्हरऑल सेट डिझायनिंग म्हणा कॉस्ट्युम्स म्हणा प्रत्येक कास्ट केलेले ऍक्टर्स आहेत त्यांच्या पर्सनॅलिटीज म्हणा प्रत्येक कॅरेक्टरायझेशन सुद्धा ते बरोबर कमाल कमाल कमाल. तर एवढ्या सगळ्या प्लस पॉईंट्स आहेत आणि आमच्या सगळ्यांचेच प्रयत्न चालू आहेत की अप्रतिम म्हणलं अप्रतिमेस्ट परफॉर्मन्सेस द्यायचे. आणि प्लीज बघा तुम्ही रोज आहे रात्री 9 वाजता फक्त आपल्या झी मराठीला. डोंट मिस इट. नाही आणि मला खात्री आहे की रसिक प्रेक्षक जे चांगले आहेत ना त्याला ताबडतोब डोक्यावर घेतात. प्रश्नच नाही. वेळ घालवत म्हणजे गेल्या काही दिवसातला जो प्रचंड प्रतिसाद जो मिळालेला आहे या सिरियलला त्यामुळे मला खात्री आहे की ही सिरियल आता धोधो पळणार आहे. धोधो पळणार आहे. आणि त्यासाठी तुला आणि तुझ्या संपूर्ण टीमला थँक्यू. सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा दे. आणि तू इथे आल्याबद्दल आमच्याकडून एक छोटीशी तुला प्रेमाची भेट. थँक्यू प्रशांत. थँक्यू. थँक्यू ऑल. हा ऑल युअर एंटायर टीम फॉर द वंडरफुल एक्सपिरियन्स. इथे येऊन मजा आली करायला. खूप मजा आली आणि आपल्या गप्पा झाल्या गाणी झाली गाणी झाली. आणि आता रवीला परत आपल्याला गाठावंच लागेल. प्रश्नच नाही. गाठूया गाठूया त्याला इलाजच नाही. आता संपल्या संपल्या लगेच फोन लागेल. येस येस. कारण काय आता रवी आमचा जुना मित्र आहे त्यामुळे आता गाठायलाच पाहिजे. आणि माझी वेळ संपत आलेली आहे आणि त्यामुळे बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवायचा भाग मी इथेच थांबवतो. कारण पुन्हा भेटायचं आहे ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नेहमी त्याच त्याच पद्धतीची उसळ तेच तेच मसाले खाऊन मी तर नेहमी नाक मोडायचो आई काहीतरी वेगळं कर. आता शेफ झाल्यानंतर मी हाच पॉईंट लक्षात घेतला आणि त्याच्या काही अशा इनोव्हेटिव्ह 2 रेसिपीज क्रिएट केलेल्या आहेत. पहिली रेसिपी आपण जी करणार आहोत ती मस्तपैकी झणझणीत आपण कडधान्यांचा एक मसाले भात करणार आहोत. सेकंड रेसिपी जी आपण करणार आहोत ते म्हणजे स्टफ पराठा.